फक्त पाऊण ते एक वाटी मुगाच्या डाळीमध्ये आपण इतका सारा आपला फराळ केलेला आहे किंवा स्नॅक्स केलेला आहे, तोही चटपटीत, कुरकुरीत आणि वेगवेगळ्या आकारामध्ये। हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना। मी आहे साधना आणि तुम्ही पाहत आहात आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्वस्त मस्त स्वादिष्ट। इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, एक वाटीलाही थोडीशी कमी आहे, तर काहीच हरकत नाही, एक वाटी ते पाऊण वाटी चालणार आहे। तर मुगाची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे, त्यासाठी शिजवताना आपल्याला जरासा हिंग, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर घ्यायची आहे एक ते दीड वाटी तांदळाची पिठी, त्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ, एक चमचा लसूण आणि जिरं कुटून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया, मग टाकायचं आहे एक चमचा कुटलेली काळी मिरी तर ते टाकून घेऊया, त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स तर तेही घालून घेऊ, त्यानंतर मी इथे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर लागणार आहे एक चमचा कलौंजी किंवा ह्याला काळं जिरं असंही म्हणतात तर ते घालून घेऊया, त्यानंतर आपल्याला इथे गरम तेल घालायचं आहे, हे कडकडीत किंवा थंड तेल नाही आहे, हे कोमट तेल आहे तर ते घालून घेऊया। तेल घातल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य पिठाला चोळून घ्यायचं आहे। सर्व साहित्य पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला शिजलेली मुगाची डाळ घालून घ्यायची आहे आणि गरजेनुसार पाणी लागेल तसं आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही कोमट पाण्याचाही वापर करू शकता, मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, तर गरजेनुसार पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ, तर अशी अशा प्रकारे आपण मळून घेतलेलं आहे। त्यानंतर त्या पिठातून एक चपाती एवढा गोळा काढून एक पोळी लाटून घ्यायची आहे आणि सुरीने आपल्याला उभ्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत, तर आपण कट करून घेऊया। त्यानंतर इच्छेनुसार आडव्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत, छोट्या किंवा मोठ्या, दोन ते तीन लाईनमध्ये, तर अशा प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता आणि हे ताटामध्ये काढून घेऊया। हे अजिबात एकावर एक टाकलं तरी चिकटत नाहीत, तर आपण हे बाजूला काढून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एक रोल घ्यायचा आहे, त्यातून एक छोटासा गोळा काढून घेऊया आणि एकाशी सुरळी करायची आहे, पोळपाटावर गोल करून घ्यायचं आहे आणि याच्याच आपल्याला हाताने चकली करतो ना, चकलीप्रमाणेच आपल्याला ह्याचे हाताने एक रिंग करायची आहे, हातावरची चकली तयार आहे, तर अशाच प्रकारे आपण सगळ्या चकल्या करून घेऊया। या पिठापासून तुम्ही साच्यामधल्या चकल्याही करू शकता, तेही आरामात। अशा प्रकारे मी दोन ते तीन व्हरायटीमध्ये स्टिक्स, रिंग, चकली, चिप्स करून घेतलेले आहेत। ती रिंग करताना एक पोळी करायची आहे आणि एखाद्या झाकणाने त्यातला मधला भाग काढून रिंग करून घ्यायची आहे। तर आता आपण तळायला घेऊया। जेव्हा असे पदार्थ आपण तळायला घेतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं असतं आणि पदार्थ टाकल्यानंतर कमी गॅसवर हे तळून घ्यायचं, यामुळे आपला पदार्थ आतपर्यंत शिजला जातो आणि आतपर्यंत कुरकुरीत होतो। जर अर्धवट तळला तर तो आतून वातळ होण्याची शक्यता असते। कुठलाही फराळाचा पदार्थ मंद गॅसवरच तळून घ्यायचा। त्यानंतर आपण एक मसाला करून घ्यायचा आहे जो आपल्या स्नॅक्सला वरूनही चटपटीतपणा देईल, त्यासाठी वाटीमध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीपुरतं मीठ, अर्धा ते पाव चमचा लाल तिखट, अर्धा ते एक चमचा चाट मसाला, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं फराळ गरम आहे तो तेव्हाच आपल्याला हे मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे। दिवाळीच्या फराळासाठी किंवा कुठल्याही वेळी टी टाईम स्नॅक्ससाठी तुम्ही हा कुरकुरीत चटपटीत स्नॅक्स केव्हाही करू शकता। मुगाच्या डाळीमध्ये केलेला हा आपला स्नॅक्स किंवा फराळ अतिशय खमंग झालेला आहे, एकदा नक्की करून बघा। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।